सीए शाखा अहमदनगर आणि विद्यार्थी शाखा अहमदनगर यांच्या वतीने सर्व सीए सभासद आणि सीए विद्यार्थी यांच्यासाठी 12 ते 14 जानेवारी दरम्यान सीए यूएस कदम चार्टर्ड अकाउंट्स प्रीमियर लीग सीएपीएल 2024 आयोजित केली आहे, अशी माहिती सीए शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी दिली. या स्पर्धेचे हे 7वे वर्ष आहे. आयपीएलच्या धर्तीवर होणारी ही स्पर्धा नगर क्लबच्या मैदानावर सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 सत्रात 3 दिवस चालणार आहे. ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर आधी संघ मालक निश्चित केला जातो आणि त्यानंतर खेळाडूंचा लिलाव करून संघ अंतिम केले जातात. नंतर 8 संघांची 2 गटात विभागणी करून लीग पद्धतीने सामने खेळवले जातात, असे यावेळी बोलताना उपाध्यक्ष आणि विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सरित मुथा यांनी सांगितले. विजेत्यास आणि उपविजेत्यास रोख पारितोषिकाने ट्रॉफी दिली जाते. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीजसाठी पारितोषिक दिले जाते, असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. यावर्षी या स्पर्धेचं युट्यूबवरून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच मैदानावर मोठी स्क्रीन देखील लावली जाणार आहे. सर्व सीए सभासद आणि विद्यार्थी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या स्पर्धा पाहण्यासाठी मैदानावर येऊन आनंद घ्यावा, असे आवाहन नगर सीए शाखेतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात सीए शाखेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार. अहमदनगर सीए शाखा व अहमदनगर विद्यार्थी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नगरमधील सर्व सीए सभासद आणि सर्व विद्यार्थी यांच्यासाठी आम्ही दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करत असतो. स्पर्धेचं हे सलग 7वं वर्ष आहे आणि यामध्ये यावर्षी 8 टीम सहभागी होत आहेत आणि या स्पर्धेसाठी आमचे नगरमधील ज्येष्ठ सभासद सी ए उत्तमराव कदम हे मुख्य प्रायोजक आहेत. त्याच्याबरोबर सहप्रायोजक म्हणून चोपडा मोटर्सचे राजेंद्रजी चोपडा हे आम्हाला सहप्रायोजक म्हणून लाभले आणि त्यामध्ये अनेक सहप्रायोजक लाभले आहेत. ॲपेक्स हॉस्पिटल डॉक्टर संतोष गांगर्डे आणि डॉक्टर ईश्वर कलसे, त्यानंतर इम्पल्स हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप गाडे, त्यानंतर अलायन्स बिल्डकॉनचे शिवाजी चव्हाण, त्यानंतर कृष्णा कन्स्ट्रक्शनचे शिवाजी डोके, त्यानंतर MM गंदे अँड कंपनी यांचे आणि भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष माननीय भैयाजी गंदे, त्यानंतर या स्पर्धेकरता विविध पारितोषिक ठेवले असतात. त्यामध्ये LIC हाऊसिंग फायनान्सकडनं आम्हाला अक्षय सरोदे यांनी सुद्धा हे केलेलं आहे, प्रायोजक दिले. त्यानंतर याच्यामध्ये शिवम TVS यांचे आप्पासाहेब भोले यांनी देखील मोठी मदत या स्पर्धेकरता केली आहे, ते मुख्य सहप्रायोजकत्व आहे. अशा प्रकारे ही स्पर्धा 3 दिवस पार पडत असते. नगर क्लब येथे सकाळी 7 ते 10 आणि दुपारी 3 ते रात्री 10 असं या पद्धतीने स्पर्धा होत असते. लीग पद्धतीने हे स्पर्धा होऊन नंतर त्यातील विनर आणि सेमीफायनल आणि त्याच्यातलं विनर हे रविवारी संध्याकाळी मॅच होत असते. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्व सीए सभासदांनी या सामना पाहायला नगर क्लबला यायला विसरू नये. त्यामध्ये एकत्रित आणि सगळेच सीए सभासद एकत्र येत असतात आणि खेळामुळं आपण एक तर बॉन्डिंग वाढत असतं, त्यामुळे सर्व सभासदांनी सर्व विद्यार्थ्यांनी हे सामने खेळणारे जे खेळत आहे साधारण 150 लोक यामध्ये भाग घेतात, अजून 150-200 लोक मॅच पाहिलेत असतात, तरी मी सर्व सभासदांना आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण या स्पर्धा पाहायला उद्यापासून नगर क्लबच्या ग्राउंडवर यायचे. उद्या दुपारी 2 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपण यावर्षी पुन्हा एकदा ग्राउंडवर मोठी स्क्रीन लावून यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण करणार आहोत. तसंच प्रिकिंपवर आपली माहिती जाणार आहे, त्यामुळं स्कोअर कार्ड सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. ही एक क्रेझी क्रिकेट स्पर्धा आहे, यात आम्ही दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवत असतो. त्याप्रमाणे ह्यावेळेस यूट्यूब आणि ग्राउंडवर स्क्रीन अशा 2 वेगळ्या संकल्पना राबवत आहोत, जेणेकरून एखादा फलंदाज आउट झाला किंवा एखादी सिक्सर गेली किंवा एखादा चौकार गेला तर त्यावेळेस कुठेही राग किंवा भांडण होऊ नये, त्यामुळं 2 टीममध्ये वितुष्ट निर्णय होऊ नये यासाठी यूट्यूब लाईव्ह केलं आहे, त्यामुळं रिप्ले पाहून निर्णय घेता येईल. अशा वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, त्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि स्पर्धेचा फायदा लाभ घ्यावा असं आवाहन आमच्या सीए कमिटीतर्फे करण्यात येत आहे. यासाठी आमचे सीए संघटनेचे मी स्वतः ज्ञानेश्वर काळे अध्यक्ष, उपाध्यक्ष सरित मुत्ता, सेक्रेटरी सचिव प्रसाद पुराणी, त्यानंतर खजिनदार अभयजी कटारिया, त्यानंतर कमिटी सदस्य महेश तिवारी, माजी अध्यक्ष पवन दरक, मोहन बर्बेच्या मिलिंद जानकर सर, संदीप देसरडा, प्रसाद भंडारी, किरण भंडारी सर्वजणच प्रयत्न करत आहेत, त्यामुळं ही स्पर्धा नक्की यशस्वी असं मला विश्वास वाटतो. हे 7वं स्पर्धेचं वर्ष आहे, अशा आम्ही अनेक स्पर्धांवर्षी आयोजित करत असतो.
तरी सर्वांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचा लाभ घ्यावा. धन्यवाद. ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.